मागच्या एपिसोड मध्ये सांगितल्याप्रमाणे मी आणि ऋषी येऊन पोहोचलोय नरसिंगपूर या गावामध्ये, आणि या गावात आहे तब्बल 2000 वर्षांहून ही जुनी अशी ज्वाला नरसिंह मूर्ती, जी पूर्णपणे शाळीग्राम दगडात कोरलेली आहे. असं सांगितलं जातं की पराशर ऋषींच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान नरसिंहाने त्यांना ज्या रूपात दर्शन दिले तीच प्रत्यक्ष मूर्ती या मंदिरात आहे. असंही सांगितलं जातं की या मूर्तीमधून आगीच्या ज्वाळा येत होत्या, त्यामुळे त्या मूर्तीला ज्वाला नरसिंह असंही म्हणतात. नरसिंहाची ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. ही मूर्ती षोडश भुज म्हणजेच 16 हातांची आहे. मूर्तीच्या वरील बाजूस विष्णूचे दशावतार उत्तम पद्धतीने कोरलेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक क्रांतिकारक इंग्रजांपासून लपण्यासाठी या भुयारात राहिले होते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वरील बाजूस असणारी तुळस. या तुळशीतून जर तुम्ही एखादा कॉइन आत टाकला तर तो थेट भुयारातील मूर्ती समोर येऊन पडतो. पण आता इथे एक्झॉस्ट फॅन लावल्यामुळे ते शक्य नाही. मंदिराच्या मागील बाजूस कृष्णा नदीचे विशाल पात्र दिसते आणि इथून दिसणारा सूर्यास्त मन मोहून टाकतो. तर मग मित्रांनो, या मंदिराला तुम्ही कधी भेट देताय?